नांदेड शहरामध्ये गेल्या 8 दिवसांमध्ये जवळजवळ 1 कोटी रुपयाचा गुटखा आणि साहित्य पोलिसांनी जप्त केलेलं आहे. हे जरी वाटत असेल आपल्याला, तर यामागचं कारण असं वाटत आहे की ज्यावेळेस नांदेड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षकाची बदली होते आणि नवीन पोलीस अधीक्षक येतो त्या काळामध्ये आल्यानंतर ह्या गुटख्यावर मटक्यावर आणि रीतीवर कारवाई होत असते. अशी जोरजोरात ही कारवाई चालू असून जवळजवळ 1 कोटी रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. परंतु ही जी घटना घडल्यानंतर काही कालावधीनंतर असं कुठल्याही गुटख्यावर किंवा याच्यावर कारवाई करण्याचे संकेत कमी होऊन जातात. याचं गोड बंगाल काय आहे हे आता नांदेडकरांना कळायला लागलं आहे आणि चर्चा होऊ लागलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे गुटखा पकडला जातो यामध्ये जे पकडले गेलेले आहेत ते ड्रायव्हर आणि त्याचा वर्कर कर्मचारी हेच असतात. आणि मुख्य कोण आहे, माल कोण मागवला, हा व्यक्ती कधीच पकडला जात नाही. आणि विशेष म्हणजे असं आहे की या गुटख्यामध्ये जो काही नुकसान झालेलं आहे, जे काही लाखो रुपयाचं करोडो रुपयाचं नुकसान होतं, हे कंपनीवाल्याच होत असल्यामुळे या ठिकाणची जे काही व्यापारी आहेत आपले हात काळे करून घेत आहेत. एवढंच नव्हे तर पोलिसांची देवाणघेवाणसुद्धा ही कंपनीवालीच करते अशी या गुटख्यावाल्यांची चर्चा ऐकवायस मिळत आहे. आणि यामुळे या लोकांचं नुकसान 5 पैशाचंही दिसून येत नाही असंही स्पष्ट आता बोलल्या जात आहे. जे काही नुकसान आहे तो कंपनीवाल्याचं आहे. हा गुटखा जो आहे ज्यावेळेस कंपनीवाला पाठवतो तो गुटखा जर या नांदेड शहरातील जो विक्रेता आहे त्याच्या हातात पडला तरच तो माल त्या विक्रेत्याचा होतो, अन्यथा तो माल त्या कंपनीवाल्याचाच आहे. हे अशी आता ही धारणा नाही तर हे सत्य पुढं आलेलं आहे. यामुळे आता हा गुटखा माल पकडला जातो की पोलीस पकडते की कोणी पकडायला लावतं अशाही चर्चा आता वाढायला लागल्यात. आणि या गुटखा प्रकरणामध्ये राजकीय लोक आणि जे काही पक्षाचे लोक आहेत, नगरसेवक आहेत, काही आमदार आहेत, त्याचे माणसं अशा ह्या लोकांचेसुद्धा हात पिवळे काळे झालेले या प्रकरणात दिसून येत आहे. आपण पाहू शकता आता इतवारा पोलीस स्टेशनमध्ये आहोत आपण. या ठिकाणी रात्रीच 20 लाखाचा गुटखा आणि माल पकडल्याचे पोलीस बोलत आहेत, परंतु अजूनही कोणी स्पष्ट सांगायला तयार नाही की हा माल कुणाचा आहे, आरोपी पकडल्या गेले का हे कोणी सांगायला तयार नाही. 24 तास उलटून चाललेले आहेत, परंतु या गुटख्याची कुठलीही माहिती द्यायला कोणीही तयार नाही. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.